नमस्कार, मी आकाश जाधव. SBI क्लर्क आणि SBI PO च्या प्री एक्झामबद्दल तुम्हाला अपडेट ऑलरेडी मी दिलेले आहेत, पण एक चांगली न्यूज आहे ते आपल्याला SBI क्लर्कच्या मेन संबंधित आहे. शक्यतो प्री आणि मेन शेकेसमध्ये आणि त्यातल्या त्यात SBI सारखी एक्झाम असेल तर आपल्याला 30-40 दिवसांपेक्षा जास्त वेळ मिळत नाही. पण यावेळेला चान्सेस असे आहेत की SBI आपल्याला प्री आणि मेन्समध्ये 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ जे ते देऊ शकते, जी की आपल्याला तयारीसाठी वेळ जास्त मिळतो. आणि त्या काळामध्ये इतरही एक्झाम जे आपल्याला टार्गेट करायचे असतात, काही सिलेबस असतो, काही राहिलेला पार्ट असतो, राहिलेला पोर्शन असतो, मुळात प्री आणि मेन्समध्ये 30-40 दिवसापेक्षा कमी गॅप दिला की आपल्याला नवीन काहीच करता येत नाही. जे काही आहे ते जनरल बॅलन्स आणि टेस्ट ह्याच्यापेक्षा वेगळे जे ते आपल्याला काही करता येत नाही. पण सध्याला चान्सेस आहेत की SBI क्लरिकलच्या केसमध्ये आपल्याला वेळ जो आहे तो जास्त मिळू शकतो. तर आपल्याला ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून SBI क्लरिकलची प्री मेन्स आणि SBI PO च्या प्री मेन्स ह्याच्याबद्दलच्या एक्सपेक्टेड डेट जे आहेत त्यासाठी आपल्याला पाहिजे होते. ह्यावेळेला जी SBI क्लरिकलची एक्झाम होईल त्याच्या प्री SBI क्लरिकलची एक्झाम जी आहे त्याची प्री 12 नोव्हेंबरपासून पुढे अपेक्षित आहे, आणि मेन्सची एक्झाम ही 2 महिन्याच्या नंतर अर्थात 15 जानेवारी 2023 अपेक्षित आहे. SBI क्लरिकलच्या प्री आणि मेन्सबद्दल मी सध्या बोलतो आहे. SBI PO च्या केसमध्ये मात्र वेळ विद्यार्थ्यांना जास्त मिळणार नाही. SBI PO च्या केसमध्ये प्री एक्झामिनेशन 17 डिसेंबर ऑनवर्ड्स, कारण की एक्झाम एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये होईल, आणि मेन्स एक्झाम जी आहे ती 30 जानेवारी 2023 ही अपेक्षित डेट आहे. पुढे ह्या सगळ्या एक्झाम डेट ह्या एक्सपेक्टेड आहेत, याच्यामध्ये ह्याच्या आधीसुद्धा चेंजेस होत आलेले, याच्यानंतरसुद्धा चेंजेस होत राहतील. अचानक समजा आपण एक्सपेक्टेड डेट ह्या SBI क्लरिकलची मेन्स जी आहेत ही 2 महिन्याच्या गॅपनं सांगितलेली आहे, पण अचानक समजा वेळ कमी झाला किंवा कमी गॅपने एक्झाम आली तर अशा वेळेला माझं म्हणणं होतं की आपण आपापल्या 30-40 दिवसाच्या हिशेबात तयार राहायचं. पण ह्या एक्सपेक्टेड डेट आहेत, 90-95% तुम्ही त्याची ॲक्युरसी जी ती पकडू शकता. सोबत मला एक विनंती तुम्हाला करायची होती आणि याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी करेल, ती अशी की कोणतंही लेक्चर यूट्यूबवर चालू असताना लेक्चरचं हेडिंग बघून शक्यतो डाऊट्स त्या लेक्चरशी संबंधितच विचारा. समजा एखादं DI लेक्चर चालू आहे तर मध्ये नोटिफिकेशन विचारलं तर शिकवत असताना थोडंसं इरिटेट होतं, तर त्यामुळं ह्या बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू लेक्चरमध्ये अवॉइड करायच्या आहेत. त्याच्याशी संबंधित ज्यावेळेस आपण मंथली स्ट्रॅटेजी सेशन घेतो किंवा त्याच्याशिवाय इतर कोणतं नवीन नोटिफिकेशनचा राहील लेक्चर घेतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही हे डाऊट्स विचारलं तर प्रॉब्लेम नाही आहे. पण टीचिंग ज्या लेक्चरमध्ये चालू आहे जर त्याच्यामधूनमधून तुम्ही नोटिफिकेशनबद्दलचे अपडेट विचारले तर त्या केसमध्ये इरिटेशन जे ते जास्त वाढतं. तर माझी विनंती होती की तुम्ही जे टीचिंग रिलेटेड लेक्चर आहेत, मग त्याच्यामध्ये कोणते यूट्यूब लाईव्ह सेशन आहेत किंवा आमच्या रेग्युलर बॅचचे डेमो सेशन चालू आहेत, त्याच्यामध्ये कृपा करून हे वाले डाऊट जे ते तुम्ही विचारू नका. बाकी आपापली तयारी जी ते पुढे कंटिन्यू ठेवा. एक्झाम कंटिन्युअस लाईनअप आहे, त्याच्यामध्ये SBI क्लर्क, SBI PO, IBPS PO, FCI ची एक्झामिनेशन आहे, NABARD DA ची एक्झाम आहेत, ह्या एवढ्या कमीत कमी एक्झाम ह्या सध्या तुम्हाला ह्या वर्षी द्यायच्या आहेत. आणि त्याच्याशिवाय पुढच्या वर्षीच्या स्टार्टिंगला तुम्हाला RBI असिस्टंट आणि इतर एक्झामिनेशनसुद्धा द्यायच्या आहेत. तर एक मोठा फ्लो, मोठा एक्झामचं जो एकानंतर एकानंतर एक्झाम्स आहेत त्या पाईपलाईनमध्ये आपापली तयारी चांगल्या पद्धतीने ठेवा. धन्यवाद.